इकडे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाड यांनी राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मोठं विधान केलं आहे. हा राष्ट्र भंपक प्रकार असून या संकल्पनेमुळे सर्वांचंच मोठं नुकसान झालं आहे असं वक्तव्य नेमाड यांनी केलं आहे. सोबतच अमेरिकेतील लोक मराठीकडे आस्थेने बघतात असं म्हणत परदेशात स्थायिक होणाऱ्या मराठी तरुणांबद्दलही त्यांनी भाष्य केलं. पाहूया. हे देशीच लोक आहेत आणि हे नेमकं त्यामुळे आपल्याला मराठीची आस्था ठेवून करतात. राष्ट्र कोणतेही असो, राष्ट्र हा एक भंपक असा प्रकार आहे हे आता मी मुद्दाम सांगतो. कारण सगळ्यांनी नाचले की आपल्याकडे नॅशनलिझम जे सीन असं याला म्हणावं लागलं, जर्मन तत्वज्ञांनी शोधून काढलं. पण नॅशनलिझममुळे जे युरोपाचं नुकसान झालं ते आपलंही त्यांनी ते केलं नंतर, की आपले राष्ट्र तयार केली पाकिस्तान वेगळा, हिंदुस्थान वेगळा, इकडचा बांगलादेश वेगळा. हे कसं कोणी सांगितलं, हे वेगळे व्हायचे आहेत लोक. ताजमहल शहाजहाननी बांधला, त्याची आई हिंदू होती. आपण ते दुर्दैवाने मुसलमान तर चुकीचं, आई अर्धीच असते ना, शेवटी बाप अर्धा असतो त्याचा आई अर्धी असते. तसं तो मुसलमानच कशा बनवता, त्याने मग उपनिषदाची भाषांतर केली, मोठमोठे संस्कृत ग्रंथ करून घेतले. हे आपण संकुचित झाल्यामुळे हे असे डिव्हिजन्स केलं, तामिळनाडू नमुकन तमिळकन हिंदू मुसलमान असं मराठी कल्चर आधी नव्हती. आणि सगळीकडे आपल्याकडे घेणं देणं होतं, अगदी निळकर ते त्याचं उदाहरणच आहे मोठं मोठं. आणखीन अशी मी बरीच उदाहरणं सांगू शकतो. पण मुद्दा असा की आज अमेरिकेतले हे जे लोक मराठीकडे एवढ्या आस्थेने पाहतात हे जरा आपण नीट समजावून घेतलं पाहिजे. दरवर्षी आजही आमचे अभ्यास करणाऱ्या लोकांनी सांगितलं की काहीतरी 2.5 लाख इंडियन लोक, भारतीय लोक, सगळ्या म्हणजे तामिळनाडूपासून वरपर्यंतचे याच्यात मराठी त्याच्यात खूप होतील, हे इतके लोक परदेशात कायम स्थायिक होतात, येत नाहीत परत. म्हणून ते 1.5-2 लाख आपण देत राहतो दरवेळी. हे इकडचेच कल्चर घेऊन गेलेले असतात की नाही, ते तिकडे राहतात. आता यांची आपली आपली संस्कृती समजली गेली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.